एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। माजी विद्यार्थ्यांचा 28 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग। सविस्तर वृत्त असे, जनता विद्यालय सातपूर येथील 1994-95 बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत दिनांक 10 सप्टेंबर रोजी हॉटेल मसालाज मन या ठिकाणी माजी विद्यार्थी स्नेह संमेलन आयोजित केले होते। या प्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत या कार्यक्रमाचा आनंद घेतला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रार्थना व राष्ट्रगीत घेण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। दरम्यान याबाबत बोलताना माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। 1994-95 दहावीची बॅच आज आम्ही इथे एकत्र आलेलो आहे आणि 28 वर्षानंतर आज सगळेजण जे वेगवेगळ्या क्षेत्रात आहे सगळे लांब लांब गेलेले आहेत, पण आज आम्ही ह्या निमित्ताने सगळ्यांना एकत्र बोलवलेलं आहे आणि आज एक खूप छान आम्ही स्नेह मेळावा घेतोय त्यानिमित्ताने आणि शाळेचे जुने आठवणी सोनेरी दिवस आज आम्ही परत उजाळा देणार आहे। एकदा जनता विद्यालय 1994-95 बॅच ही शाळा आम्ही आज इथे आज सर्व माजी विद्यार्थ्यांनी म्हणजे 94-95 विद्यार्थ्यांनी ही शाळा आज भरवली। फार आनंद वाटला का 28 वर्षानंतर या शाळेची जनता विद्यालय या शाळेची परत घंटा वाजली आणि आलेले सगळे माझे बंधू भगिनी मस्त बाकी या पूर्ण फंक्शनची मजा घेत आहेत आणि आलेले सर त्यांचे पण आभार मानतो का त्यांनी इथे उपस्थिती दिली त्यांचे पण मनापासून आभार मानतो। जय हिंद जय भारत। 1995-95 आमची जी शाळेची बॅच होती आज 28 वर्षानंतर परत एकदा सर्वजण इथं उपस्थित झाले। प्रामुख्याने सांगायचं हे की आजपर्यंत आपण जे गेट टुगेदर बघतो किंवा स्नेहमेळावा बघतो त्यामध्ये फक्त मित्रमैत्रिणी येऊन एन्जॉय करणं किंवा गप्पा मारणं याच्या पलीकडे जाऊन आम्ही काहीतरी करण्याचा उद्देश आम्ही ठेवलेला आहे। जसं आज आपण बघतो की आपली जी संस्कृती आहे तिच्यामध्ये फ्रेंडशिप डेला जास्त महत्त्व आहे, पण आमच्या वेळेस रक्षाबंधनला असायचं आणि आज हा सुद्धा कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केलेला आहे आणि तुम्ही पण आलात आणि आमचे सर्व शिक्षक सर्व वर्गमित्र आले त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। हा सोहळा कायम आठवणीत राहावा म्हणून आदेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल गडाख यांतर्फे सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सन्मान चिन्ह देण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। एसपीएन न्यूजसाठी प्रतिनिधी धीरज हिरे। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।